नेता उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब जे आहे ते दाखल झालेले आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावलेली आहे. अनेक भाविक हे देश विदेशातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा मोह उद्धव ठाकरेंना सुद्धा आवडला नाही. पहिल्याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोहर रूप पाहण्यासाठी, लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे सगळेजण सहकुटुंब दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आणि सध्या लालबागच्या राजाचे दृश्य आपण पाहतोय. ठाकरे कुटुंबीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे लालबागच्या राजा दर्शनासाठी दाखल झाले. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी ठाकरे कुटुंबीय दाखल झाले. यंदा मयूर महालात लालबागच्या राजाला थाट जो आहे तो सजलेला आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच अनेक सेलिब्रिटीज, अनेक भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. राजकीय नेते सुद्धा पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घेत असतात आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सध्या दाखल झाल्याचं आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचं आपण पाहतोय. आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या दर्शनानं ठाकरे कुटुंबियांनी केल्याचं आपण पाहतोय. बाप्पाचा जयघोष सुद्धा सध्या आपल्याला ऐकू येतोय. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय दाखल झाले आहेत आणि अनेक भाविक सकाळपासूनच रांगेत उभे आहेत. राजकीय नेते सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घेताना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच सेलिब्रिटी कार्तिक आर्यननं सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता पॉलिटिकल नेत्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये आपण पाहतोय की ठाकरे कुटुंबीय लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालं आहे. देश विदेशातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात, मग मुंबईकर कसे मागे राहणार. आणि त्यातही मुंबईचं मोठं राजकीय कुटुंब ठाकरे कुटुंब आपण जे पाहतोय ते पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. लालबागच्या राजाचं मनोहर रूप ते आपल्या डोळ्यात सामावून घेत आहे. मयूर महालात यंदा लालबागचा राजा जो आहे तो थाटामध्ये विराजमान झालेला आहे आणि ठाकरे कुटुंबाने सुद्धा लालबागच्या राजाचं मनोहर रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. रश्मी ठाकरेंच्या हस्ते आताच लालबागच्या राजाची पूजा झाली आणि सोबतच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या दाखल झाले. ठाकरे कुटुंबियांनी मनोभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय, पूजा अर्चा केलेली आहे. काय मागणं यंदा तरी लालबागच्या राजाच्या चरणी मागताय हे पाहणं औत्सुक्याचं असेल. Thank you.
आपण पाहतोय लालबागच्या राजाचं हे मनोहर रूप तुम्ही साफ टीव्हीवरती पाहताय. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय आलं आहे आणि मनोभावे लालबागच्या राजाची पूजा ठाकरे कुटुंबीय करतात. देव शुभ कारे सुसर्वदा गणपती बाप्पा ओरिया दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्गती दुर्गती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.